आद्य क्रांतिकारक आदिवासींचे जननायक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त मुरबाड मध्ये आदिवासी भगिनींचा सन्मान करण्यासाठी आदिवासी संघर्ष समितीतर्फे रविवारी मुरबाड शहरातील उगले आळी येथे आपुलकीची भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मायेच्या बंधुभेटीतून उपेक्षित कष्टकरी आदिवासी भगिनींचा सन्मान व्हावा तथा आपल्या समाजातील थोर क्रांतिकारक व त्यांच्या त्यागाची गाथा तमाम आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचावी या हेतूने हा कार्यक्रम आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष आदिवासी नेते राजाभाऊ सरणोबत गेल्या अनेक वर्षापासून आयोजित करीत असल्याचे सांगितले. आजचा जो कार्यक्रम राघोजी भांगरे जयंती निमित्त आपुलकीची भाऊबीज एक माझ्या आदिवासी बांधवांना आणि माझ्या बहिणींना, का आदिवासी समाज हा दऱ्याखोऱ्यात राहून सण हा विषय कधीच साजरा होत नसते आणि त्या साजरा करताना कुठेतरी आपल्यामध्ये चार प्रवाहामध्ये येऊन त्याही लोकांनी साजरा करावा, त्यांच्या उत्सवाला दुर्गुणित करण्याकरता ही जी आगळी वेगळी भाऊबीज मी आज माननीय अर्चनाताई उपनगर अध्यक्ष साक्षीताई चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये साजरी करतो. उद्देश आज आहे का आदिवासी समाज हा बाहेर कुठेतरी वंचित पडलेला आहे आणि त्याला कुठेतरी प्रवाहामध्ये आणण्याकरता आम्ही ही संघटना काम करत असतो आणि संघटनेच्या माझे धार्मिक भावनिक भावनाही जपत असतो आणि त्या भावनिक भावनेच्या याच्याकरता आज ही आगळी वेगळी. तर आदिवासी नेते राजाभाऊ सरणोबत गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासींच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत असल्याची प्रतिक्रिया विभागीय अध्यक्ष बरकुबाई वाघ यांनी दिली. लाडके भाऊ राजेश भाऊ हे सदैव आमच्या आदिवासीसाठी रात्ना दिवस झटणारे आणि तेही आज भाऊबीज एकदम उत्तम पार पाडली. हे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुमारे 150 आदिवासी भगिनींना साड्या लुगडी मिष्टान्न भाऊबीज म्हणून भेट करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड नगर पंचायतच्या उपनगराध्यक्ष अर्चना विशे, नगरसेविका साक्षी चौधरी, सामाजिक कार्यकर्ते संतोष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विजय हलपतराव, ऍडव्होकेट दिनेश वाघचौडे, साप्ताहिक शब्द मशालचे कार्यकारी संपादक किशोर गायकवाड, पत्रकार गीतेश पवार आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र झुंजारराव सर यांनी केले. गीतेश पवार सह किशोर गायकवाड, आपले शहर मुरबाड.